नमस्कार यूट्यूब फॅमिली, कोल्हापूरची सून नम्रता या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर थंबनेल बघून तुम्हा सर्वांना कळालंच असेल की आज आपण कुठे आलेलो आहात। तर ताजमहल तर हे सर्वांनाच माहिती आहे, बट आपल्यापैकी कदाचित बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक त्याची प्रतिकृती आहे, ज्याला आपण बीबीका मकबरा असं म्हणतो। तर आजचा व्हिडिओ याच टॉपिकवर होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जर आवडला तर नक्की लाईक करा। तर इथे सर्वात आधी आपण तिकीट काउंटरवरून तिकीट काढलेलं आहे, तर 25 रुपये पर पर्सन आहे। जर फॉरेनर टुरिस्ट असतील तर त्यांना 300 रुपये पे करावे लागतात पर पर्सन। आणि जर तुम्हाला बीबीच्या मकबराच्या आतमध्ये एखादा कॅमेरा किंवा ट्रायपॉड कॅरी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळे 25 रुपीज पे करावे लागतात। या ठिकाणी पार्किंग स्लॉट आहे। सो हा आता मकबऱ्याचा एंट्रन्सचा लुक आहे, अतिशय सुंदर आणि ग्रीनरी आहे। तुम्ही बघू शकतात आतमध्ये एंट्री केल्यानंतर किती सुंदर बाग त्यांनी तयार केलेली आहे। या प्रवेशद्वारावर पितळी धातूचे बेल बुत्त्यांचे नक्षीकाम आपल्याला बघायला मिळते, जे की अतिशय आकर्षक आहे। आपल्याला जे तिकीट काउंटरवरती कॉईन मिळालेले असतात ते या ठिकाणी जमा करून घेतात। सो आता आपण एंट्री क्रॉस केल्यानंतर पोहोचलो आहे मकबऱ्याला। माझ्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल तो आहे बीबीका मकबरा, आणि त्याला सन्मानाने दख्खनचा ताजमहल असं सुद्धा म्हटलं जातं। हा मकबऱ्याच्या एंट्रीचा जो गेट आहे त्याचा बॅक साईडचा व्ह्यू आहे, आणि याच्यावरच्या पानांच्या आणि फुलांच्या डिझाईन बनलेल्या आहे। ते हिंदू आणि मोगल संस्कृतीचं मिश्रण आहे। आणि ही भिंत जी तुम्ही बघताय, ही भिंत 6 फूट उंच अशी भिंत आहे, आणि ही पूर्ण मकबऱ्याच्या एंट्रीपासून तर मकबऱ्याच्या चारीही बाजूंनी बांधलेली आहे। आणि ही भिंत पूर्णपणे संगमरवरी दगडापासून बनवलेली आहे, आणि हे संगमरवरी दगड मकबऱ्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी जयपूरहून मागवले होते। बीबीका मकबरा हे एक आठवणीचे प्रतीक आहे, कारण हे एका मुलाने आपल्या आईच्या आठवणीसाठी आणि तिच्यावर असलेल्या प्रेमापोटी बांधलेले। तुम्हाला माझ्यासमोर मकबऱ्याच्या बाजूला जे चार मिनार दिसत आहे, त्या चार मिनाराची उंची जवळजवळ 275 मीटर आहे। बीबीका मकबऱ्याबद्दल सांगायचं जर ठरलं तर मकबऱ्याच्या आत फरशी शैलीत बनवण्यात आलेले फुलांचे बगीचे, या बगीच्यामुळे बीबीका मकबऱ्याला सौंदर्याचा आणखीनच भर पडतो। हा मकबरा तब्बल 350 वर्षापूर्वी मोगल सम्राट औरंगजेब यांच्या मुलांनी आपल्या आईच्या आठवणीत बांधला होता। मकबरा एका उंच ओट्यावर बांधण्यात आला असून त्याच्या मधोमध बेगम रबिया यांची कबर आहे। आणि त्या काळी मुघलांना पाण्याची, बागेची, फवाऱ्यांची फार जास्त आवड असल्यामुळे मकबऱ्याच्या एंट्रीपासून तुम्हाला मकबऱ्यापर्यंत इथे वॉटर फाउंटेन दिसतील, फवारे दिसतील, आणि असे जवळपास 2 ते 3 ठिकाणी त्यांनी बांधलेले आहे। या फवाऱ्यामध्ये सध्या पाणी नाही आहे, कारण काही कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे इथे सध्याला पाणी पुरवठा बंद केलेला आहे। हा जो मिनार तुम्हाला दिसतो आहे 275 मीटरचा, त्याच्याच एक्झॅक्टली खाली आपल्याला वरती जाण्यासाठी म्हणजेच मकबऱ्याजवळ जाण्यासाठी एंट्रन्स आहे। सो मकबऱ्याच्या आत जाण्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथं चप्पलबुटं काढावे लागतात, कारण आतमध्ये बेगम रुबिया ह्यांची कबर असल्यामुळे आत आपल्याला चप्पलबुटं घालून जायची परवानगी नाही आहे। मोगल सम्राट आजम शहा यांची आई रुबिया उल दुर्रानी यांचे देह अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या संगमरवरी दालनात ठेवण्यात आलेले आहे। पायऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी सहज जाण्याचे मार्गसुद्धा आहे। आजम शहा यांची आई खूप श्रीमंत घराण्यातल्या होत्या, तर असं म्हणतात की त्यांचे दागिने विकून आजमशहाला 7 लाख रुपये मिळाले होते, आणि त्या 7 लाख रुपयामध्ये त्यांनी हे बीबीका मकबरा उभारला आहे। कबरच्या चारीही बाजूंनी संगमरवरीच्या जाळ्या बनवण्यात आलेल्या आहेत, आणि या कबरच्या छतांच्या खिडक्यातून सकाळी म्हणजेच दिवसा सूर्यकिरण आणि रात्री चंद्राचा प्रकाश येईल आर्किटेक्ट केलेला आहे। ह्या जाळ्या जे तुम्ही बघतायत, ह्या जाळ्या पूर्णपणे संगमरवरी दगडापासून बनवलेल्या आहेत।
इवन मी असंही वाचलं होतं की बीबीका मकबरा आहे ताजमहलपेक्षाही भव्य आणि सुंदर झाले असते, पण पैशाच्या कमतरतेमुळे हे काही शक्य झाले नाही. मकबऱ्याच्या आत लावलेले हे दरवाजे हे लाकडी असून ह्याच्यावरती पितळी धातूचे नक्षीकाम बघायला आपल्याला मिळते. सो जगातल्या टुरिस्ट प्लेसमध्ये बीबीका मकबरा ह्याचं नाव सुद्धा आहे आणि इथे फॉरेनर सुद्धा येतात व्हिजिट करायला. इतक्या सुंदर आणि भव्य ऐतिहासिक वस्तूला आपण जपलंच पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला ही वस्तू फक्त इतिहासामध्ये वाचायला मिळेल. हा बीबीका मकबरा त्या काळी बांधण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागला होता. सो हे 10 वर्षाचा कालावधी म्हणजे 1651 ते 1661 साली. आणि मी मकबऱ्याच्या चारीही बाजूनी फिरून आली आहे, तर अतिशय सुंदर आणि इतक्या हिरव्यागार वातावरणामध्ये मधोमध हा मकबरा उभारण्यात आला आहे. मंडळी, तर आता तुम्ही बघू शकताय की किती सुंदर व्ह्यू असा आपल्याला दिसतोय समोरून. अगदी मकबऱ्याच्या एंट्रन्सपासून तर मकबऱ्यापर्यंत आपल्याला सगळं काही बघायला मिळतंय. तर मंडळी, ही ती मस्जिद आहे जी हैदराबादच्या निजामांनी बांधली होती. आपण आत तर जाऊ शकत नाही, पण आपण बाहेरूनच एक लुक घेऊया. बीबीच्या मकबऱ्याच्या चारही बाजूने जे 4 मिनार दिसत आहेत त्यावर आधी म्हणजे जवळपास 10 ते 12 वर्षापूर्वी आजपासून 10 ते 12 वर्षापूर्वी जाता येत होतं, पण काही इन्सिडेंट्स असे घडले आहेत या ठिकाणी त्यामुळे तिथले दरवाजे आता पूर्णपणे बंद केलेले आहे. इथे फक्त त्यांच्या स्टाफला जाण्याची अनुमती आहे, बट आपल्यासारख्या टुरिस्टला अजिबात जायची परमिशन नाही आहे. इतक्या सुंदर आणि भव्य ऐतिहासिक वस्तूला आपण जपलंच पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला ही वस्तू फक्त इतिहासामध्ये वाचायला मिळेल. बीबीका मकबरा हे ताजमहलची कॉपी जरी असली तरी बीबीका मकबरा आणि ताजमहल या दोन्हीमध्ये एका गोष्टीचा फरक आहे, ते म्हणजे बीबीका मकबरा हे एक आईच्या आठवणीसाठी बांधण्यात आलेला असून ताजमहल बायकोच्या आठवणीत बांधलेला आहे. तर बीबीका मकबऱ्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुम्हाला ह्या व्यतिरिक्त जर अजून काही इन्फॉर्मेशन असेल, काही माहिती असेल, तर प्लीज मला सांगा, मला ऐकायला नक्की आवडेल. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.